आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकात रेशनचं वाटप, महाराष्ट्रात अजूनही संभ्रम. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून रेशनचं वाटप करण्यात येणार आहे, मात्र या धान्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. शासनाने नागरिकांना मदतीचं आश्वासन दिलं आहे, मात्र हे मोफत मिळणारं धान्य कोणत्या शिधापत्रिका धारकास मिळणार, किती मिळणार याबाबत कोणतीच माहिती अद्यापही रेशन दुकानदारांना नसल्याने स्वस्त धान्य मोफत मिळणार याबाबत अफवांचे पेव फुटत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज वाढत चालला आहे. तरी स्थानिक प्रशासनाकडून, नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायतीमार्फत याचं स्पष्टीकरण नागरिकांना देण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. महानकारी न्यूज साठी शिरूळहून संदीप इंगळे.